तुमचं स्वागत तर केलेलं आहे. पत्रकार परिषद घ्यायचा मुद्दा एवढाच आहे की आता विधानसभेच्या निवडणुका चालू झालेल्या आहेत. महायुती म्हणून आम्ही आता निवडणुकीला सामोरे जात आहोत. तुळजापूरमधून भाजपला जागा सुटलेली आहे, परंतु आमच्या पक्षाकडे अशी मागणी होती की बा महायुतीमध्ये आपल्या जिल्ह्यात एकतरी जागा मिळावी. त्यासाठी आम्ही प्रयत्न केला, परंतु अजून तर काय आम्हाला पक्षाकडनं वरून आदेश आलेला नाही. आमची इच्छा आहे की तुळजापूरची जागा आम्हाला मिळावी. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, आम्ही ही निवडणूक जिंकू शकतो असा विश्वास आम्हाला आहे. कारण आत्ता लोकसभेचं जर इलेक्शन बघितलं तुम्ही तर त्याच्यात चिन्ह घड्याळ असल्यामुळं 90,000 मतदान लोकसभेच्या उमेदवाराला पडलेलं आहे, घड्याळ चिन्ह असल्यामुळं. त्यामुळं इलेक्शन आम्हाला घड्याळाच्या चिन्हावर सोपं आहे म्हणून आम्ही मागणी केलेली आहे. आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहिती का, महायुती म्हणून आज आमचे कार्यकर्ते पदाधिकारी तालुक्यातले जेवढे आहेत तेवढ्याचे फोन यायला लागले की बाबा आपण महायुतीमध्ये आहोत का नाही. आम्हाला सपत्न वागणूक मिळत आहे, आम्हाला विचारात घेतलं जात नाही. आता फॉर्म भरण्याचा दिवस जवळ आला तरी आम्हाला विचारलं जात नाही. म्हणून कार्यकर्त्यांचे फोन आले आणि सगळे कार्यकर्ते नाराज झाल्यामुळं मी पत्रकार परिषद घेऊन कार्यकर्त्यांना संयमाचं आवाहन करत आहे. आपल्याला महायुतीला विजय करायचा आहे, त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये आणि महायुतीचं काम करावं. परंतु महायुतीतल्या जे प्रमुख पक्ष आहे त्या पक्षाकडे आमची अशी मागणी आहे की जे काय बाबा वरच्या स्तरावर ठरलं होतं महायुतीचे समन्वय समितीने एमआयची आजपर्यंत समन्वय समिती नेमली नाही. महायुती आता फॉर्म भरायची वेळ आली तरी समन्वय समितीचं काय झालेलं नाही. आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला कसल्याही प्रकारचे विश्वासात घेतलं जात नाही, सन्मानाची वागणूक मिळत नाही. तरी त्यांना माझी अशी विनंती आहे की आपण महायुतीमध्ये कुठेतरी तिढा निर्माण होईल असं वागू नये आणि सगळ्याला सन्मानाची वागणूक मिळावी. लहान जरी कार्यकर्ता असला तरी त्याला मान सन्मान दिलाच पाहिजे. आणि येणाऱ्या भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकामध्ये सुद्धा वाटा मिळाला पाहिजे. नंतर विकास निधी आहे, विकास निधीमध्ये सुद्धा आम्हाला वाटा मिळाला नाही आजपर्यंत. आता इथून पुढे तर तसं होऊ नये असं त्यांच्याकडे आमची मागणी आहे. आम्ही पक्षाला पण कळवणार आहोत आणि आम्हाला व्यवस्थित आमच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला सन्मानाची वागणूक द्यावी, तरच आम्ही महायुती म्हणून तुमच्यासोबत येऊ. अन्यथा आम्हाला जर तुम्ही गृहित धरत असाल तर मग आम्हाला पण शांत बसावं लागेल. 29 तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार. आमच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलंय शांतीला धरा, संयम राखा. आपल्याला त्यांच्याकडनंही झालं तर आपण जोखन देऊन काम करू. आपल्या घड्याळ्यात मतदान भरपूर आहे, इथं अल्पसंख्याक समाज आमच्या पाठीमागं आहे, ओबीसी समाज आमच्या मागं आहे. अजितदादाचे ध्येय धोरण आज त्या समाजाला पटायला लागलेले आहेत. अजितदादानी आज मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे. आमच्या आज विधान परिषदेवर जी नियुक्ती झाली त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या अल्पसंख्याकचे प्रदेशाध्यक्षाला विधान परिषद दिलेला आहे. मराठा समाज सुद्धा आमच्या अजितदादाच्या पाठीमागा आहे. मराठा समाजासाठी आरक्षण जे मागितलंय त्या आरक्षणाला अजितदादाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही पण आज मराठा समाजात आरक्षण पाठिंबा दिलेला आहे. तर त्यामुळे मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, बाकीचा इतर समाज असेल, सर्व समाज अजितदादाच्या मागे आहे. लाडकी बहीण योजना आज अजितदादामुळे चालू झाली महाराष्ट्रामध्ये. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर आज राष्ट्रवादीची ताकद तुळजापूर तालुक्यामध्ये अजितदादावर प्रेम करणाऱ्या लोकांची ताकद आज जास्त आहे. त्यामुळे महायुतीनं भारतीय जनता पार्टीनं आम्हाला विश्वासात घ्यावं आणि विजयाच्या जवळ जावं असं आम्हाला वाटतं. आवाज आवाज बंद करा. पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे, तरी आजच्या पत्रकार परिषदेला आलेल्या सर्व आमचे पत्रकार बांधव असतील त्यांचं शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी सहज स्वागत करतो. आणि आजची पत्रकार परिषद ही या दृष्टीने महत्वाची आहे की महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार असे वारे वाहू लागलेले. कधी नव्हे ती या वर्षीचे इलेक्शन ह्या भूतोना भविष्यात जसं स्वातंत्र्य मिळाल्यापासून ही इलेक्शन एकदम वेगळ्या पद्धतीचं महाराष्ट्रात असणार आहे. विविध मोठ्या मोठ्या समाजाचे सामाजिक आंदोलनं झालेले आहेत, काही आरक्षणाचे प्रश्न आहेत, काही विविध विषयाचे मुद्दे आहेत. याला धरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे गोंधळलेलं आहे. मग अशा गोंधळलेल्या वातावरणामध्ये महायुती सरकारमध्ये गेल्या वर्षी आमचे नेते अजित पवार सामील झाले आणि त्यांनी महाविकास आघाडीला महायुतीला भरभक्कम केलं. परंतु वरी नेते मंडळी भरभक्कम झाले, परंतु खाली कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारच्या सत्तेचा वाटा असेल, कार्यकर्त्याची कामं असतील ती कुठल्याही पद्धतीत होताना दिसत नाहीत. आणि स्थानिकचे महायुतीचे नेते हे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डावलतात, कुठल्याही पद्धतीचा त्यांना मान सन्मान मिळत नाही. आमचे कार्यकर्ते आम्हाला विचारतात, आता मध्येच आमचे साध्या म्हणले की बाबा अशी जर परिस्थिती असेल तर आपण वेगळा विचार केलेला का योग्य नाही. परंतु आम्ही त्यांना सांगतो की नाही, आपल्याला महायुतीचं सरकार आणायचंय, अजितदादाचं नेतृत्व भक्कम करायचंय,
परंतु त्या आमच्या भूमिकेला जर तुम्ही आमची कमजोरी समजत असाल तर आमची या सगळ्या नेते मंडळीच्या माध्यमातून महायुतीच्या सगळ्या नेते मंडळीला विशेषतः भारतीय जनता पार्टीला असे आमचं सांगणं आहे की त्यांनी ह्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन सत्तेतला तो मोठा भाऊ आहे सगळ्यात मोठी जबाबदारी त्यांची आहे की त्यांनी कोऑर्डिनेशन करायचंय तरी हे होताना दिसत नाही आणि ह्या 29 तारखेपर्यंत अर्ज भरायचे तर महायुतीच्या सगळ्या नेते मंडळींनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा. आम्ही आता एक पत्रक अजितदादा पवारला बी आम्ही मेल करणार आहोत आम्ही सही करून आणि आमची जी भूमिका आहे तुमच्या समोर मांडलेली तीच भूमिका आम्ही अजितदादाला आम्ही सांगणार आहोत. तरी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की आमचे जे काही भावना आहेत ते आम्ही पत्रकारासमोर मांडलेले आहेत. उद्या तुम्ही म्हणायला नको की बाबा तुम्ही काय बोललोच नाही तुम्ही गपचूप असं झालं तसं झालं. उद्या आम्हालाही स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन आहेत. उद्या तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या मागे फरफडत गेलो तर आमच्याही पक्षाचे काही लोक आहेत. आता नगरपालिकेला काही जर आमची तयारी करलेले निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार आमच्याकडे उद्या ह्या भूमिकेमुळं त्यांना नुकसान व्हायला लागलेलं आहे. मग उद्या जर असंच भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिली तर आम्हाला वेगळा विचार करावा लागणार आहे. त्याच्यावर आम्ही ठाम आहोत. त्याच्या बाबतीत आमच्या मनात कुठली साशंकता नाही आहे. ही एवढंच प्रसंगी बोलतो. आणि आमचे विद्यार्थ्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत, आमचे तालुकाध्यक्ष आहेत, विधानसभा अध्यक्ष आहेत, युवकचे तालुकाध्यक्ष आहेत, मी शहराध्यक्ष आहे. म्हणजे पार्टीचे विविध पदाधिकारी महत्वाचे या पत्रकार परिषदेला आहेत आणि सगळ्याची भावना एकच आहे. आता आमचे माजी नगरसेवक सुभाष कदम आहेत, आमचे भीमनगरचे नेतृत्व करणारे अल्पसंख्याक बरीच वर्षापासून काम करणारे आमचे मलंगबाई शेख आहेत,